मित्रहो, 2000 साली आकाशामध्ये एक कटलेला पतंग उडत होता. खाली पडल्यानंतर आपलं काय होईल, किती चिंधड्या उडतील, तो कोणत्या कोणाच्या हातात पडेल याच्याबद्दल त्या पतंगाला काहीच माहीत नव्हतं. पण त्या पतंगाचं नशीब की तो एका सभ्य माणसाच्या गच्चीवर पडला. त्या सभ्य माणसाने त्या पतंगाला नवीन मांजा बांधला आणि पुन्हा आकाशात उडण्याचं बळ दिलं. तो पतंग आज आपल्यासमोर उभा आहे. 2000 साली माझी श्रीयुत भोगले, माझे सत्शिष्य, ज्यात त्यांनी वर्णन करून सांगितलं, त्यांनी माझी त्यांची ओळख करून दिली. आणि दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांचं माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर इतकं प्रेम जमलं की दुसऱ्या दिवशीपासूनच मी त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांचा समन्वयक म्हणून रुजू झालो. त्यांनी औरंगाबाद शहरामध्ये 4 वेगवेगळ्या संस्था सुरू केल्यात. त्यापैकी जवळपास सर्व संस्थांचा मी सुरुवातीपासूनच सभासद आहो, पण त्यात जास्तीत जास्त मी कार्यरत जो झालो तो भारतीय जलसंस्कृती मंडळात. या मंडळाचा विकास मी गेल्या 16-17 वर्षापासून बघतो आहे आणि त्यात महत्त्वाचं योगदान करण्याचंसुद्धा मला सद्भाग्य लाभलं हे मला या ठिकाणी नमूद करून सांगा असं वाटतं. जलसंवाद नावाचं मासिक मी जेव्हा सुरू केलं त्यावेळेस सुरुवातीला मी 4-5 जणांची एक सभा माझ्या कार्यालयात बोलवली. त्या सभेला न्यायमूर्ती चपळगावकर पण होते, मला असं वाटतं भलगे पण होते, नंतर चितळे साहेब होते. त्यांच्यासमोर मी ही कल्पना मांडली की मला जलसंवाद नावाचं एक मासिक सुरू करायचं आहे. या मासिकाला सर्वात प्रखर विरोध जो केला तो चितळे साहेबांनी. ते म्हणाले, देशकर, हे एवढं मोठं आव्हान तुम्ही पेलू नका, तुमचे खांदे तेवढे काही मजबूत नाहीत, शिवाय पाणी या विषयावर एक मासिक चालवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. एखाद्या विषयाला वाहिलेलं मासिक, त्याचे काय हाल होतात हे तुम्हाला माहीत आहे. आतापर्यंत कित्येक मासिकं बंद पडलीत, बरेचदा तर ते काय करायचे, मासिक बंद पडल्याची की बातमी वर्तमानपत्रात आली की ड्रायव्हरच्या हाताने माझ्याकडे कात्रण पाठवायचे. पहा काय होतं. पण मी जिद्दीला पेटलेला माणूस, त्यांना सांगितलं नाही, मी मासिक काढणार म्हणजे काढणार. मग त्यांनी विचार केला की या माणसाचं नुकसान कमीत कमी व्हावं. ते म्हणाले, असं करा, मासिक काढण्याऐवजी अजित त्रैमासिक काढा, जे तेवढाच घाटा जो आहे तो कमी होईल. पण म्हणलं, सर, मी जिद्दी माणूस आहे, एकदा एक काम हातात घेतलं की मी ते पूर्णत्वाला नेणारा माणूस आहे आणि त्यामुळे काढीन ते मासिकच काढीन. अशा प्रकारे गेल्या 13 वर्षापासून सातत्याने जे मासिक चालू आहे त्याचं माझ्यापेक्षा जास्त श्रेय हे त्यांना जातं हे मी नमूद करू इच्छितो. एक दिवस सहज मला ते म्हणाले, म्हणजे पहा किती माणूस विचित्रपणे कल्पना मांडतो, देशकर, तुमचं मासिक जे आहे म्हणा ते माझ्या मुलाला फार आवडतं. आता ते त्याला कितपत आवडत असेल, त्यांनी पाहिलं असेल की नाही याच्याबद्दल सुद्धा मला शंका आहे, कारण तो इथे नसतोच. ते मासिक त्याला फार आवडलं म्हणा आणि त्याला मदत करायची त्याची इच्छा आहे. कशाप्रकारे मदत करता येईल? आता मला तो बॉम्बच होता, या मासिकाला मदत करायची नक्की काय करायची? मी म्हटलं, आपण काही आर्थिक मदत यांच्यापासून घेऊ नये. त्यांना म्हटलं, तुम्ही असं करा, भारतीय जलसंस्कृती मंडळाला डोनेशन द्या आणि त्याच्यात अट टाका की याचं जे व्याज आहे ते जलसंवाद मासिकाकडे द्यावं. लवकरच मला सिक्रेटरीकडून फोन आला, सर, चितळे साहेबांकडून 2 लाख रुपयाचा चेक त्याच्या मुलांनी पाठवलेला आहे. मला हे स्पष्टपणे माहीत होतं की हे पैसे त्यांच्या मुलाचे नव्हते, ते अप्रत्यक्षपणे चितळे साहेबांनी दिलेले पैसे होते. काही दिवस आणखी गेले, काही दिवसांनी पुन्हा भेट झाल्यानंतर ते म्हणाले, देशकर, माझी बहीण पण तुमचं मासिक फार आवडीने वाचते हो. त्या बहिणीला मी आजपर्यंत बघितलेलं नाही आहे, पण त्या बहिणीच्या नावावर एक दिवस मला 1 लाख रुपयाचा चेक मिळाला. पुन्हा ते पैसे भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या खात्यात गेले आणि अशा प्रकारे मला एकाच कुटुंबाकडून 3 लाख रुपयाची मदत या मासिक चालवण्यासाठी मिळालेली आहे. आणि आज जे मासिक चालू आहे त्यातले 3-4 अंक तर त्यांच्याच मदतीने निघतात हो. बाकीचे कसे तरी माझ्या अर्थार्जनातून किंवा वर्गणीतून निघतात. पण गेल्या 13 वर्षात हे मासिक मी चालवण्यात यशस्वी झालेलो आहे
आणि मला खात्री आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत जलसंवाद मासिक तर निश्चितच राहील याची ग्वाही मी आपल्याला देतो. त्यांच्याबरोबर मला GWP सॅस्टॅकमध्ये काम करण्याची संधी मिळाली हे तर मी माझं सद्भाग्य समजतो. त्यांच्याबरोबर जेव्हा मी परदेशी प्रवासाला जायचो तर साहजिकच त्यांचा कोऑर्डिनेटर असल्यामुळे त्यांच्याबरोबरच राहायचो. कोणताही मोठा माणूस कितीही मोठा माणूस असला तर त्या माणसाशी माझी ओळख करून दिल्यानंतर ते आपसात बोलायचे. त्यामुळे इतरांना वाटायचं रे हा कोणीतरी मोठा माणूस आहे बरं का ज्या अर्थी चितळे साहेब या माणसाशी ओळख करून देत आहेत. आणि त्यामुळे मग पुढचे 3-4 दिवस माझी इतकी आनंदात जायचे कारण ते सगळेजण मला फार मोठा समजायचे आणि त्याच्यात मला आणखी जास्त उर्मी याची काम करण्याची. त्यामुळे जिथे जिथे परदेशामध्ये त्यांच्याबरोबर मी गेलो एकदा तर त्यांनी कमालच केली. आम्ही चाललो होतो नेपाळला ते आपल्या सीटवरून उठून माझ्या सीटपर्यंत आले. देशकर आता लवकरच कांचनगंगेचं दर्शन होणार आहे तर तुम्ही असं करा विंडोकडे सरका म्हणजे तुम्हाला त्याचं दर्शन चांगल्या प्रकारे होईल. म्हणजे मला कांचनगंगाचं दर्शन चांगल्या प्रकारे व्हावं याची चिंता कोणाला तर चितळे साहेबांना. इतकं त्यांनी मला पितातुल्य एकंदर प्रेम दिलं. मला थंडीचा त्रास होत नाही पण त्यांची इच्छा अशी होती की एवढे सगळे इंटरनॅशनल परिषदा जे देशकरचे कपडे चांगले पाहिजेत सुटत पाहिजे बूट पाहिजेत पण मी आजपर्यंत आयुष्यात कधी बुटही वापरला नाही आणि कधी सुटही घातला नाही. अडून अडून मला ते सांगायचे की तुम्ही असं करत जा म्हटलं सर असं असेल तर मी कोणत्याही परिषदेला येत नाही मी इथे औरंगाबादमध्ये बरा. पण माझं जाणं त्यांना आवश्यक वाटायचं म्हणून मी त्यांच्याबरोबर जायचो. पाकिस्तानला जाताना तर ती कमालच केली. देशकर तिथे थंडी फार असते बरं का म्हणजे उद्देश हा की मी सूट घालावा. म्हटलं सर मला थंडीचा त्रासच होत नाही. त्यामुळे पदोपदी ते मला चांगलं राहण्यासाठी प्रवृत्त करायचे पण मी एवढा गचाळ माणूस की मला ते सूट वगैरे कधी आजपर्यंत आयुष्यात मानवलं नाही आणि त्यामुळे मी आहे तसा राहायचो. त्यामुळे एक फायदा व्हायचा परिषदेमध्ये 2000 लोक असो 1000 लोक असो देशकर कोणचा हे सहजपणे लोकांना कळायचं. ज्याच्या अंगावर सूट नाही असाच व्हायचो देशकर. अशा प्रकारे त्या कार्यालयामध्ये त्यांच्यापासून मला इतकं शिकण्यासारखं मिळालं. दर शुक्रवारी आमची सभा राहायची अर्थात कोऑर्डिनेटर असल्यामुळे ती सभा मला सुरू घ्यायची. 3 वाजता आमची सभा नियमाने सुरू व्हायची दर शुक्रवारी ठरलेल्या वेळी. सुरू करणं जरी माझ्या हातात असलं तरी ते केव्हा संपायची याचं काहीच निश्चित नव्हतं. ते कधी 7 संपायची कधी 8 संपायची कधी 10 चालायची आणि चितळे साहेब एकटेच बोलत राहायचे आणि आम्ही सदैव त्यांचं जे वक्तव्य आहे ते कानात भक्तीसारखं सामावून घ्यायचं. इतकं ते मोलाचं राहायचं कारण जगातले त्यांचे चित्रविचित्र अनुभव त्यांनी त्याद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवले. शेवटी आम्ही प्रेमाने त्यांना माधवनाथ महाराज म्हणायला सुरुवात केली. ते आमच्यासाठी एक महत्त्वाचं प्रवचनच होतं की ज्या प्रवचनाद्वारे आम्ही घर बसल्या हे जलजगत पूर्णपणे बघू शकलो याचं महत्त्वाचं कारण ते आहे. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांची सचोटी वगैरे या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच पण त्यांनी ज्या संस्थेला त्यांनी वळण दिलं त्यामुळे कित्येक लोकांना त्यांनी दुखवलं हो. परदेशातले जे स्वार्थी लोक होते ज्या स्वार्थापोटी त्यांनी पाणी चळवळीला स्वतःला जोडून घेतलं होतं त्यांच्या चितळे साहेबांकडून खूप अपेक्षा होत्या पण चितळे साहेबांनी त्यांच्या अपेक्षा कधीही पूर्ण होऊ दिल्या नाहीत जर त्या अवास्तव असतील तर. अशा वेळेस हे जे स्वार्थी लोक होते हे चितळे साहेबांबरोबर तक्रार करायचे वरती स्टॉकहोमला की असा आहे तसा आहे तसा आहे आणि प्रत्येक वेळेस त्याची कॉपी आम्हाला चिडवण्यासाठी मला पाठवायची. मला ती कॉपी आल्याबरोबर मला संताप यायचा. मी त्याला एक खरमरीत 4 पानी 5 पानी उत्तर लिहायचो आणि ते चितळे साहेबांच्या टेबलावर ठेवून द्यायचो सहीसाठी. सर ते मी ठेवले हो ठीक आहे. आठवड्यानंतर मी पुन्हा त्यांना भेटायचो सर ते पत्र जगा हो विचार करतो मी. 15-20 दिवस झाले 1 महिना झाल्यानंतर ते मला बोलवायचे देशकर राग शांत झाला का तुमचा आता असं करा घेऊन जा परत. त्यामुळे असे कित्येक पत्र जे मी लिहिले होते लोकांना खडसवण्यासाठी एकही पत्र त्यांनी फलद्रूप होऊ दिलं नाही ते काही जाऊ शकलं नाही. मी मात्र एक गोष्ट केली ते सगळे ड्राफ्ट्स माझ्या फाईलला लावून ठेवायचो. एक दिवस त्या GWPला खरंच वाटायला लागलं की इथं काहीतरी गडबड असली पाहिजे ज्या अर्थी इतक्या तक्रारी येतात तर त्यांनी एक तक्रार कमिशन पाठवलं वन मॅन कमिटी जी औरंगाबादला आली आणि तिने आमच्या ऑफिसमधला सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. ती एक बाई होती ती मला विचारायला लागली चितळेंबद्दल अमुक माहिती तमुक माहिती. मला संशय आला तिचा. मी तिला म्हटलं मॅडम
तुम्ही इथे जे आलेले आहात हे काही शुद्ध हेतूने आला आहेत असं मला काही वाटत नाही. खरं सांगा तुम्ही इथे कशासाठी आला? त्यांनी या कारणासाठी मी आलेले आहे ना. मग बसा, मी माझ्या सगळ्या फाईल काढल्या, त्याच्यातले जे माझे ड्राफ्ट होते ते सगळे त्या बाईसमोर ठेवले. एकदा तुम्ही वाचून घ्या म्हणजे चितळे साहेब काय आहेत हे तुम्हाला पूर्णपणे समजेल. तिने ते सगळे ड्राफ्ट वाचले आणि त्यानंतर ती म्हणाली, मला आता कोणालाही भेटायची आवश्यकता नाही, इतके चितळे साहेब मला चांगल्या प्रकारे समजलेले आहेत. अशा प्रकारे या माणसानी एका उडाणटप्पू माणसाला, स्वैर भटकणाऱ्या माणसाला एक मार्ग दिला, एक दिशा दिली की ज्यामुळे गेल्या 15-20 वर्षापासून मी या जलक्षेत्राशी जोडला गेलो आणि आज जो इथे सन्मानाने उभा आहे. कित्येक लोक मला विचारतात, हो तुम्ही इरिगेशन खात्यामध्ये कोणत्या पोस्टवर रिटायर झाले? चीफ इंजिनियर तर नक्कीच असले पाहिजे. मला मनातल्या मनात हसू येतं, ज्या पाण्याशी माझा काही संबंध नाही. मी एक कॉमर्सचा विद्यार्थी, रुपये आणि पैसे खाली केली सही असं माझं व्यक्तिमत्व. पण त्या माणसाला पाण्याशी इतकं चांगल्या प्रकारे जोडलं, इतके विविध पैलू मला पाण्याचे त्यांच्याकडून समजले की त्याला काही सीमा नाही. आज वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की जे आज औरंगाबाद सोडून चाललेले आहेत त्या औरंगाबाद शहराने त्यांचा काहीही चांगल्या प्रकारे वापर करून घेतलेला नाही. म्हणूनच मगाशी मी बोलता बोलता म्हणालो होतो, काय की आता शुक्ला साहेब ते आता इंदोरला येतात आहेत, निदान तुम्ही तरी त्यांचा चांगला वापर करून घ्या की ज्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा हा मध्य प्रदेशला फायदा होईल. खरं म्हटलं तर एक माणूस पूर्ण आयुष्य बेसतो हो पाण्यासाठी, तो इथे तुमच्या गावी राहायला येतो. आयुष्याच्या घरी गंगा जाला म्हणतात ना, तसा हा प्रकार होता. या आयुष्याच्या घरी गंगा आली पण आपण मात्र त्या गंगेचा काहीही फायदा करून घेतला नाही, आरामात त्याच्यात आंघोळ केली आणि बाजूला उभा राहिला, त्याच्या जास्त काहीच केलं नाही. त्यामुळे याचं निश्चितच मला वाईट वाटतं आणि कदाचित माझा असा विचार आहे की त्यांनासुद्धा याचं वाईट वाटत असावं की औरंगाबादकरांनी माझा काही फायदा करून घेतला नाही. एक दिवस मी बोलता बोलता त्यांना विचारलं की सर, या वाल्मीबद्दल तुम्हाला एवढं काय प्रेम आलं हो? कशासाठी तुम्ही आपली ही संस्था या वाल्मीला जोडून टाकली? काहीतरी पेरेंट बॉडी पाहिजे ना, म्हणून पेरेंट बॉडी म्हणून त्यांनी संस्था त्या वाल्मीला जोडली. म्हटलं, निदान वाढ नाही तर गुण तर लागेल ना, पण त्या वाल्मीला त्याचा काहीही गुण लागला नाही. ती वाल्मी आज अशी दैन्यावस्थेत आहे. मध्यंतरी मागच्या वर्षी मी एका सभेसाठी वाल्मीला गेलो, मी जी वाल्मी बघितली होती चितळे साहेबांच्या काळातली ती वाल्मी आणि मागच्या वर्षीची वाल्मी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एक उजाड बन की ज्या ठिकाणी मला असं वाटतं की जे झाडं टिकलेले आहेत ते स्वेच्छेने टिकलेले आहेत, ते काही वाल्मीमुळे टिकले आहेत अशातली बाब नाही. आज ते उजाड महारान झाल्यासारखं दिसतं आणि त्यामुळे वाईट आणखी जास्त वाटतं की इतका चांगला माणूस त्या वाल्मीच्या कॅम्पसमध्ये 2-4 वर्षे होता पण त्या वाल्मीला त्याचं काही स्वारस्य नव्हतं, त्या वाल्मीने त्याचा काहीही फायदा करून घेतला नाही. आज ते 2 सप्टेंबरला औरंगाबाद सोडतात आहेत. त्यांचं उर्वरित आयुष्य हे इंदोरला अत्यंत आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, भरभरीटीचं जावो. आम्ही त्यांना ते तिथे जरी असले तरी त्रास देणारच आहोत याची त्यांनी जाणीव ठेवावी आणि वरचेवर आम्ही शक्य झालं तेव्हा तुम्हाला इंदोरला येऊन भेटू आणि आमच्या अडचणी तुमच्यासमोर मांडू, त्याची उत्तर आम्हाला मिळतील याची आम्हाला खात्री आहे. आपला प्रवास, आपलं इंदोरचं वास्तव्य सुखाचं जावो एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.